नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्त भव्य भीम महोत्सव उत्साहात संपन्न। भीम महोत्सवात जय भीमच्या घोषणेने दुमदुमले नगर शहर। महापुरुषांचे आचरण करून समाज प्रबोधन ही काळाची गरज, आमदार संग्राम जगताप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या मार्फत भव्य भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन गीताने पांजरपोळ मैदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मार्केट यार्ड येथे प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या विविध भीमगीताने सुरुवात करण्यात आली। यामध्ये तुम्ही खाताय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हायर, सोन्यात भरली ओटी, भीमराव पॉवरफुल, जिथं जन्मले भीमराव, माता जिजाबाई यांचा पोवाडा आणि शिवाजी महाराजांचा पोवाडा हे भीमगीत आणि पोवाडे ऐकून प्रेक्षक व भीमसैनिक मंत्रमुग्ध झाले। यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, अशोक गायकवाड, नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, सुनील त्रिंबके, अजिंक्य बोरकर, अभिजित खोसे, अजय साळवे, परिमल निकम, प्राध्यापक जयंत गायकवाड, सुमित गायकवाड, बंडू आव्हाड, विशाल भिंगारदिवे, पप्पू पाटील, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, बाली बांगरे, सृजन भिंगारदिवे, महेश आठवले, निखिल कोले, सतीश शिरसाट, येसुदास वाघमारे, सतीश साळवे, श्रीकांत भोसले, जय कदम, सूरज जाधव आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले। विशेषतः नगर शहरामध्ये येणाऱ्या 14 एप्रिलच्या औचित्य साधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज 8 तारखेला होत असणाऱ्या या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाकरता विशेष करून उपस्थित असणाऱ्या कडूबाई खरात यांचा कार्यक्रम आज राष्ट्रवादीचे नेते सुरेश भाऊ बनसोडे यांच्या पुढाकारात आज या नगर जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे। त्या निमित्तानं प्रथमतः मी कडूबाई खरात यांचं तमाम उपस्थितांच्या वतीनं, नगरवासियांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि सुरेश भाऊंचा मागच्या महिन्यामध्येच कडूबाई खरात यांच्याकडे सुरेश भाऊ जाऊन आले, त्यांची भेट घेतली, त्यांना विनंती केली की आमच्या नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः नगर शहरामध्ये की आपल्या ज्या गायनाच्या माध्यमातून आपण जे समाज प्रबोधन करतात, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गाणं असत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गाणं असत, किंवा पोवाड्यारूपी आपण अण्णाभाऊ साठेंबद्दल गाणं म्हणत असतात, या अशा विविध महामानवांच्या बाबतीमध्ये आपला गायनाच्या माध्यमातून एक कार्यक्रम नगर जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे आणि त्याच्याकरता आज आपण इथं नगरमध्ये आलात। पाऊस आला असं, वादळ आलं असं, पण हे वादळ आपल्या गाण्यांच्या पुढे फिक्क आहे, गाण्यांच्या पुढे फिक्क आहे वादळ, त्यामुळे निश्चित या सगळ्या लोकांनी नगरकरांनी आज वादळापेक्षा आनंद कशाला घेतला असेल तर तो आपल्या गाण्यांचा। जरी बोर्ड उडून गेले असले तरी माणसं मात्र न हलणारी माणसं आहेत, जाग्यावरची माणसं आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माणसं आहेत, त्यामुळे कुठलं जरी वादळ आलं तरी न हटणारी माणसं ही आज आपल्याकडे कुठेतरी या नगर शहरामध्ये आपल्याला पाहिजे। या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्ध भीमगीत जे गातात ते कडूबाई त्यांचं मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करतो। व सर्वांचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप, त्याचप्रमाणे आपली सर्व टीम जी यामध्ये 1 महिन्यापासून सर्वजण धावपळ करतायत, दत्त घेत आहेत। आणि मी आता कसं असावं जेव्हा त्यांनी त्यांना महिन्या सकाळी काल 2-3 दिवसापासून येत जे चालू आहे हातीचे जे रिपोर्ट आले त्यांनी मला सकाळी 9 वाजता फोन केला की काय झालं कसं आहे, म्हणजे त्यांनी दिवसभरात मला 3-4 वेळा विचारलं काय काय प्रॉब्लेम आहे असं, म्हणजे ते खूप त्या गोष्टीसाठी त्यांच्या आतुरतेने वाटतात की कार्यक्रम चांगला झाला पाहिजे यासाठी खूप कॉल केले। मी त्याबद्दल पण त्यांचे आभार मानतो। आपल्या सर्व भीमसैनिकांचे नगर शहरातूनच जिल्ह्यातून बरेच भीमसैनिक या कार्यक्रमासाठी आले, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। जय भीम। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।